स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांचे आवडते चॅनल दररोज वर तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार बाबत तर बघा मित्रांनो आरोग्य विभागाशी संबंधित जी काही पाच पदं आहेत झडपीमधील तर त्या पाच पदे भरण्यासाठी मित्रांनो शंभर टक्के त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि ती जी काही पदे आहेत तर ती पदे भरण्याची मित्रांनो प्रोसेससुद्धा सुरू झालेली आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत झडपी भरतीची नवीन एक्झाम डेट जी असणार आहे त्याबाबतची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो झेडपी भरतीची जे काही नवीन हॉल तिकीट असणार आहे सुद्धा संपूर्ण आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत कारण मित्रांनो हॉल तिकीटची तारीख सुद्धा अगोदर आलेली होती झिडपीची परंतु काही कारण असतो त्या ठिकाणी जे काही वेळापत्रक अगोदर देण्यात आलेलं होतं ते वेळापत्रक त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेलं आहे म्हणजेच ते पुढे त्या ठिकाणी डेट्स त्यात ढकलण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जे काही सुधारित वेळापत्रक असेल ते लवकर जाहीर होईल अशी माहिती आपल्याला त्यावेळेस देण्यात आली होती तर बघा मित्रांनो त्याबाबतच आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत भरती भरतीबाबतची नवीन अपडेट नवीन अपडेट मित्रांनो या मोठी बातमी आलेली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला येणाऱ्या बेलेकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं होणार नाही दुसरे एक महत्त्व सूचना म्हणजे अशी आहे जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे त्यावर मी तुम्हाला आरोग्य विभाग भरती पोलीस भरती सरळ येणार संपूर्ण भरती प्रक्रिया त्याचबरोबर मित्रांनो जेडपी भरती सरळ सरळसेवेमध्ये ज्या काही भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात तर त्या संपूर्ण भरती प्रक्रिया संबंधात ज्या काही अपडेट येत असतात त्या सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केल्या जात असतात त्याचबरोबर मित्रांनो अभ्यासाशी संबंधित जे काही मटेरियल आपल्या टीमकडे उपलब्ध होत असतं ते, हो ते सुद्धा तुम्हाला पोहोचवण्याचा पुरेपूर पुरे प्रयत्न त्या ठिकाणी केला के जात असतो तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता किंवा मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आता बघा मित्रांनो झिडपी भरती जी काही नवीन अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पुराव्यसित पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या पुराव्यावर जाणार आहोत आणि संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी पुराव्यसित पाहणार आहोत तर आपण त्या पुराव्यावर जाऊया आणि संपूर्ण माहिती पुराव्यसित पाहूया तर बघा मित्रांनो आपण त्या पुरावर आलेलो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा महाराष्ट्र राज्यात ग्रामविकास विभागामार्फत जे पाच पद आहेत म्हणजेच झडपीमध्ये जे जाहिरात आली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्या जाहिरातीमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत परंतु मित्रांनो त्या झडपीमध्ये आलेल्या जाहिरातीपैकी फक्त पाच पदे जे आरोग्य विभागाशी निगडित आहेत ते पाच पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते पाच पदे भरण्यासाठी मित्रांनो आता कुठल्याही प्रकारचं महापरीक्षा पोर्टल नसल्या कारणास्तव नवीन पोर्टल त्या ठिकाणी तयार करावं लागणार होतं आणि नवीन पोर्टल मित्रांनो तयार केले गेलेलं आहे आणि आता आपण त्याच पोर्टलवर आहोत बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो ग्रामविकास विभागामार्फत जी काही भरती प्रक्रिया आता राबवली जाणार आहे तर त्या भरती प्रक्रियेसंदर्भात हे नवीन पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच आपण त्याच ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं अशा प्रकारचा इंटरफेस त्या पोर्टलचा आहे जर तुम्ही त्या पोर्टलला भेट दिली तर तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट म्हणजेच त्यांचंच मित्रांनो हे ऑफिशियल या ठिकाणी पोर्टल आहे बघा टोल फ्री नंबर जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर मित्रांनो टोल फ्री नंबर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे जसं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मित्रांनो आरोग्य विभागाची परीक्षा झाली होती सुद्धा त्यांनी नवीन पोर्टल आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात तयार केलेलं होतं त्याचबरोबर हेल्पलाईन क्रमांकसुद्धा तयार करून दिलेला होता त्याचप्रकारे मित्रांनो आता ग्रामविकास विभागामार्फत जर कुठल्याही प्रकारची अडचणी विद्यार्थ्यांना असतील तर त्या अडचणींचं त्या ठिकाणी निराकरण करण्यासाठी मित्रांनो नवीन पोर्ट जे काही टोल फ्री नंबर आहे तो या ठिकाणी उपलब्ध करून दिला गेलेला आहे टायमिंगसुद्धा आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही मंडे टू फ्रायडे या हो हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून जी काही तुम्हाला अडचण असेल ती तुम्ही सोडवू शकता अशा प्रकारचं मित्रांनो हो हे पोर्टल या ठिकाणी के तयार केलं जात आहे या पोर्टलवर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारचे अपडेट्स या ठिकाणी सुरू झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा उमेदवार लॉग इन म्हणजेच मित्रांनो एक जुलै ते एकवीस जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचे युजरनेम पासवर्ड बनवण्यासाठी या पोर्टलवर यावं लागणार होतं त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी एस सी बी सी प्रवर्गामध्ये अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांनासुद्धा मित्रांनो ए सी बी सी टू ओपन किंवा ए सी बी सी टू ईडब्ल्यू एस निवडण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याबाबतची सुद्धा प्रक्रिया एक जुलै पासून सुरू होणार होती परंतु मित्रांनो ज्या काही जागा आहेत दोन हजार जाहिरात आली होती त्यावेळेस त्या एसीबीसी प्रवर्गाच्या स्पेशल त्या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या होत्या परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे त्या निर्णयानुसार एसीबीसी प्रवर्गाच्या ज्या काही जागा आहेत मित्रांनो त्या ओपन मध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे आणि अनुकंपा तत्वावर ज्या काही जागा भरल्या गेलेल्या आहेत या दोन वर्षात दोन हजार वीस आणि एकवीस वर्षात तर त्या जागा सुद्धा मित्रांनो या ठिकाणाहून वगळण्यात येणार आहेत अशा प्रकारे हे जे काही संपूर्ण कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमासाठी थोडा अधिकचा वेळ त्या ठिकाणी लागणार आहे त्या कारणास्तव त्यांनी अगोदर जे वेळापत्रक दिलेलं होतं ते वेळापत्रक त्या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच ह्या भरती प्रक्रियेसंदर्भात ज्या काही सुधारित तारखा असतील त्या लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत तर बघा मित्रांनो हे पोर्टलसुद्धा तयार करण्याचं या ठिकाणी काम सुरू आहे या पोर्टलवर तुम्ही पाहू शकता बघा लॉग इन आय डी तुमचं पासवर्ड मिळवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे म्हणजेच जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अगोदर अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बघा इथे क्लिक करा आपण कोणत्याही पोस्टसाठी या पूर्वी अर्ज अर्ज केले असल्यास ग्रामीण विकास विभाग महाराष्ट्र शासन तर कुठल्याही पोस्टसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल तुमचा लॉग ला इन आय डी पासवर्ड जो काही कॅप्चर कोड असेल तो फिल करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावं लागेल आणि तुमची जी काही माहिती असेल ती के के लिए बगा या ठिकाणी उपलब्ध केली जाईल मित्रांनो बघा मेसर्स स्नॅश कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे मित्रांनो हे काम देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत हे पोर्टलसुद्धा या ठिकाणी बनवणे सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो महापरीक्षा पोर्टलकडून सुद्धा जो काही तुमचा डेटा आहे तो मागवला जाईल आणि तो या ठिकाणी टाकला जाईल म्हणजे जेणेकरून तुमची जी काही माहिती असेल ती माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामोरा या ठिकाणी करावा लागणार नाही जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी हेल्पलाईन क्रमांक सुद्धा या ठिकाणी तयार करून दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा हेल्पलाईन क्रमांकावर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला तुमचे जे काही शंका असतील त्यांचं निराकरण ह्या हेल्पलाईन क्रमांकावर केलं जाईल दहा ते सहापर्यंत हे या ठिकाणी हेल्पलाईन क्रमांक सुरू असणार आहे ज्याप्रमाणे आरोग्य विभागाचा आहे त्याचप्रमाणे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लवकरच तुमची जी काही सुधारित वेळापत्रक असणार आहे झेडपी भरती प्रक्रियेसंदर्भात ते सुद्धा मित्रांनो लवकरच जाहीर राहील कारण आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा विद्यार्थ्यांच्या लॉग इनबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर डेटा सुद्धा अपलोड केला जात आहे महापरीक्षा पोर्टलकडून जो काही डेटा असेल तो मागवला जाईल आणि तो सुद्धा मित्रांनो अपलोड करण्याची या ठिकाणी प्रोसेस सुरू असेल त्यानंतर तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी जे काही तुमचं वेळापत्रक असेल ते जाहीर जाईल होईल ते वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलच्या मार्फत ते सर्वात अगोदर कळवलं जाईल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही संपूर्ण जे काही मित्रांनो नवनवीन अपडेट्स येत असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत प्रोव्हाइड केल्या जात असतात तर तुम्हाला आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता किंवा मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची नवीन अपडेट आपण या ठिकाणी झेडपी भरती संदर्भात घेऊन आलेलो होतो कारण मित्रांनो बघा जे मध्ये पाच पदे भरले जाणार आहेत ते आरोग्य विभागाशी निगडित आहे असतो आपण व्हिडिओच्या टाईलवर सुद्धा आरोग्य विभाग दिलेला आहे तर अशा प्रकारची मित्रांनो माहिती आपण या ठिकाणी द्यायची होती म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलो होतो अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला येणाऱ्या सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिसळणार नाही दुसरी एक महत्त्वाचं सूचना म्हणजे अशी आहे कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही बिंदास्तपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू येऊन त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर त्या ठिकाणी विचारू शकता किंवा तुमची जी काही अडचण असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता म्हणजे जेणेकरून आपण त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहात मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका तर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद